दो नर नहीं स्वर्ग नरक पाए तू, बड़ा ही नर नहीं स्वर्ग नरक पाए तू, अच्छी तरह ये कटपुतली करेगी तो क्या दो दिन सूत्र वाले अच्छी तरह की बनता है। अगर हिदर का क्या अवस्था होते तो ज्यादा तो पक्षा तो शुरू होता है म्हणजे पंकज आपण माझं धर्म एकदम सुरू झालं आणि त्यांचा कारणाला धर्मच आहे हिंदू धर्म हा त्यांना म्हणाल आणि धर्म एकदम तर सुरू झालं आणि आपल्याला सगळ्या सिनेमा पाहायला मिळेल। साहेबांना भेटले असेल किंवा फडणवीसांना भेटले असेल जेव्हा ही तीन राज्य निर्माण केली ती वाजपेयी साहेबांच्या सरकारने छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड तेव्हा शरद जोशी आम्ही भेटलो होतो वाजपेयी साहेबांना तेव्हा त्यांनी सांगितलं की शिवसेना ही आम्हाला पाठीचं सरकार आहे म्हणून मला काही विदर्भ देत आहे मोदी साहेब तर ते कोणाचं ऐकत असेल आणि जे विदर्भातले नेते आहेत ते तिथे गेले की गांधीजींच्या तीन बंदरासारखे होतात मुखे वैरे आंबे तिथे जाऊन काय लढून म्हणायची ताकद आहे मी म्हणून आम्ही त्यांना म्हणणार बोल बाबू बोल तुला बोललं पाहिजे मार द्या जा की छोड द्या जा बोल त्याने सरकार सुरू केलं असं आम्ही त्या दिल्लीच्या सरकारला म्हणणार आणि विदर्भातल्या भाजपच्या नेत्यांनाही म्हणणार। उद्या बुलढाण्यात आहे 22 अकोला आहे 23 याला आहे वाशिमला आहे 24 वर्धा 25 चंद्रपूर पूर्व विदर्भ बैठक घेतली मी यवतमाळ जिल्ह्यात वणी वणी आणि पांढरकवड्याची बैठक घेतो आणि या तारखेने आम्ही 120 तालुक्यात हे आंदोलन पोहोचवतोय ते सगळ्या लोकांचा सहभाग असावा जॉईंट व्हेंचर म्हणून तो प्रयत्न करतोय 11 जिल्ह्यात आणि 120 तालुक्यात एका बाजूला पाऊस आहे दुसऱ्या बाजूला कोरोना आहे तिसऱ्या बाजूला आर्थिक संकट आहे तरी पण युद्ध लढायचं आहे आणि युद्ध लढायचं असेल तर मग किसी का इंतजार नहीं करता म्हणून आम्ही 9 ऑगस्ट आपण तरी पडला कल कर रहे होगा बहिरी करोगे कब म्हणून आम्ही 9 ऑगस्ट आपण तरी पडला स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ब्रिटिश काळापासून 1905 पासून म्हणजे 116 वर्षापासूनची आहे। विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या 9 वर्षापासून वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी काम करते आणि त्यांनी निर्णय केला की विदर्भाचं राज्य मिळवल्याशिवाय मरायचं नाही सगळ्या नेत्यांनी आणि म्हणून वेगवेगळी आंदोलनं आम्ही आतापर्यंत केली देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत होणार झालेली सगळी आंदोलनं केली आणि 9 ऑगस्टला आम्ही ज्या भाजपनीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी गडकरी साहेबांना आम्हाला लेखी दिलं होतं फडणवीस आणि यांनी राज्याच्या मुनगंटीवार आणि राज्याच्या प्रमुख म्हणून पक्षाचे प्रमुख म्हणून जागर केला आणि त्यांचं केंद्रात सरकार आल्यावर ते देत नाही त्यांचा 97 भुवनेश्वरचा ठराव आहे काँग्रेसचाही 20 आणि 27 ठराव आहे आणि ते देत नाही म्हणून आम्ही केंद्राच्या सरकारला सांगतोय की विदर्भाचं स्वतंत्र राज्य कबूल केलं तशाप्रमाणे प्रभू रामचंद्राच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही रघुकुल रीत सदा चली आई प्राण न जाई प्रवचन न जाई याप्रमाणे तुम्ही विदर्भाचं राज्य द्या अन्यथा भाजपवाल्यांनो विदर्भातून चालते व्हा क्विट विदर्भ अशा तऱ्हेची मागणी आम्ही करतो आणि म्हणून 9 ऑगस्टपासून आम्ही चले जाओ हे आंदोलन करतोय नागपूरला विदर्भ चंडिकेसमोर आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्याच्या दिवशी आमच्या विदर्भ राज्याच्या स्वातंत्र्याची पहाट उगवेल हे या निमित्ताने आम्हाला कृतीतून दिसेल असं दिसतंय आणि म्हणून ही आंदोलनाची मालिका आम्ही जाहीर केलेली आहे।